हॅलो फ्रेंड, आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अल्फाबेट ऑब्लिक लेटर सिरीज म्हणजे अक्षरमाला हा टॉपिकवरील राज्यसेवेला आणि कंबाईनला म्हणजे PSI ST असिस्टंटला पडलेले क्वेश्चन पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरू करू. पहिला क्वेश्चन बघा. आता पहिला क्वेश्चन पडलेला आहे PSI मुख्य 2018 क्वेश्चन आहे, YWTPK आणि क्वेश्चन मार्क दिलेलं, बरोबर. ऑप्शन दिले त्यांनी FEGD. बघा आता वायचा अंक किती आहे, 25, बरोबर. W चा 23, T चा 20, P चा 16, K चा किती आहे, 11 आहे, बरोबर. म्हणजे इथं काय केलं यांनी, -2 केलेलं आहे 25 23, इथं -3, इथं -4, तर -5, इथे किती येईल, -6 येईल. मग 11 - 6 किती आलं इथं, 5. 5 नंबरला कोणतं लेटर आहे, ई. म्हणजे इथं येणार कोणतं आहे, जे आन्सर आहे आपलं ई, ऑप्शन नंबर सेकंड, बरोबर. हा पडलेला आहे PSI मुख्य 2018. तुम्हाला हे अंक पाठच असलं पाहिजे या लेटरचं. एक तर अंक पाठ असलं पाहिजे, किंवा मग तुम्हाला ट्रिक मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हा टॉपिक पूर्ण मी कव्हर करून घेतले, त्याचे सर्व टाईप आणि हे पण शिकवलेलं आहे तुम्हाला की ट्रिक कसं लक्षात ठेवायची. ती व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल, डायरेक्ट ही व्हिडिओ पाहत असाल, तर अगोदर ती व्हिडिओ पाहून घ्या, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा पडला क्वेश्चन STI मुख्य 2012. KI LH MG NF आणि क्वेश्चन मार्क केलंय, हे चार ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी, बरोबर. बघा आता ह्यामध्ये काय केलंय, मी जेव्हा सांगितलं होतं की दोन दोन लेटर असेल तेव्हा शक्यतो पहिल्याचा पहिल्याशी आणि हा दुसऱ्याचा दुसऱ्याशी संबंध असतो. आता बघा, KL किती +1 केलेला आहे, बरोबर. LM N+1 आहे. M नंतर काय येईल, O, बरोबर. इथं काय येईल, O. आणि इथं IH काय केलेलं आहे, आय कुठं आहे, IH. परत G म्हणजे उलट एक घेतलं, म्हणजे -1 केलेला आहे इथं, बरोबर. -1 इथं, -1 इथं, -1 केल्यावर काय येईल, F च्या अगोदर ई, म्हणजे काय येईल आन्सर, ओ आणि ई, ऑप्शन नंबर सेकंड. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन. हा पडलेला PSI मुख्य 2012. WE SG PJ LN आणि क्वेश्चन मार्क, हे चार ऑप्शन दिलेले आहेत त्याचे. बघा आता ह्याच्यात पहिल्याचा पहिल्याशी W कुठं आहे, 23, बरोबर. त्यानंतर E किती आहे, 5. S किती आहे, 19. G किती आहे, 7. 19 नंतर P किती आहे, 16. म्हणजे तर काय केलेलं आहे, 23 19 16. L किती नंबरला आहे, परत 12. कितीचा फरक आहे हा, 23 19 4. परत इथं 3, बरोबर. इथं -4, इथं -3 केलेला आहे, परत इथं -4 केलेला आहे. मग इथं किती येईल, परत -3 येईल, बरोबर. -3 -4 -3 -4 इथं -3 येईल. 12 - 3 किती येईल इथं, 9. 9 काय आहे इथं, आता आय आहे, म्हणजे इथं काय येईल, आय. आता खालून बघा, दुसऱ्याचा दुसऱ्याचे फरक, S चा G, S 5 नंबरला आहे, G 7 नंबरला, कितीचा इथं +2 केलंय, जी नंतर जे 10 नंबरला आहे, म्हणजे कितीचा फरक आहे, 3 चा. जे नंतर परत एन किती नंबरला आहे, 14 10 14, म्हणजे +4 केलंय, इथं किती येईल, +5. +2 +3 +4 +5, +5 म्हटल्यानंतर इथं किती आलेलं आहे, जे एन किती आलाय, 14 + 5 19 नंबर. 19 नंबरला काय आता, S आहे, बरोबर. मग काय येईल आपल्याला आन्सर इथं, आय आणि S, ऑप्शन नंबर 3, आय आणि S. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा पडला STI पूर्व 2013. AKEOIS क्वेश्चन मार्क दिलंय इथं, परत QA दिलाय आणि UV दिलाय आणि हे चार ऑप्शन दिले, बरोबर. आता इथं बघा, एक K किती नंबरला आहे, इथं 11 नंबरला आहे, E 5 नंबरला आहे, O किती नंबरला आहे, 15, I किती नंबरला आहे, 9, S किती नंबरला आहे, 19. इथं विचारलंय, आता बघा पहिल्याचा पहिल्याशी 1 आणि 5 कितीचा फरक आहे, +4 इन्क्रीज झालंय, ई नंतर आय, +4, म्हणजे इथं +4 इन्क्रीज झालंय, बरोबर. +4 इन्क्रीज झालं, मग इथं +4 इन्क्रीज केल्यानंतर काय येईल इथं, इथं किती आलेलं आहे, 9 आलंय, 9 + 4 13 13 नंबरला काय येईल इथं, आता 13 नंबरला M आहे, बरोबर. इथं समजा M आलं, तर M नंतर +4 इन्क्रीज जर केलं तर पुढचं येतंय का आपण बघू, बरोबर. म्हणजे 13 नंतर 4 किती, 17 नंबरला आहे क्यू,
आय क्यू म्हणजे आपलं एम बरोबर आहे. आता खालून बघा, के ओ 11 15 19 जिथं पण प्लस 4 इन्क्रीज झालंय बरोबर, प्लस 4 इथं प्लस 4 इन्क्रीज केला काय होईल, 19 प्लस 4 किती येईल, 23 येईल बरोबर. मग 23 नंबरला काय येतं, डब्ल्यू आहे. मग यम आणि डब्ल्यू, यम आणि डब्ल्यू कुठं आहे, ऑप्शन नंबर सेकंड, यम आणि डब्ल्यू. तुम्हाला हे लेटरचे नंबर लक्षात असायला पाहिजे, किंवा गेल्या गेल्या जर वेळ असेल तिथं तर 10 मिनिटात तुम्ही हे यम पर्यंत लिहायचं, आणि रिटर्न परत एन पासून झेड पर्यंत 1 ते 26 अंक लिहून काढायचे तिथं, किंवा मग स्ट्रिक्ट तर आपल्या लक्षात असली पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा हा क्वेश्चन पडलेला PSI मुख्य 2011, सोपा क्वेश्चन आहे एकदम. ए बी डी जी 1 2, डीला किती, 4 7, म्हणजे किती इन्क्रीज झालंय, प्लस 1 इथं, प्लस 2 इथं, प्लस 3 आता इथं, किती येईल, प्लस 4, 7 प्लस 4 11. 11 नंबरचं लेटर कोणतं आहे, तर के लेटर आहे बरोबर. मग इथं आन्सर काय येईल, के. आता हा राज्यसेवा पूर्व 11 पडलेला आहे, 2011. हा क्वेश्चन आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण कव्हर केलेला आहे, जेव्हा आपण टाईप पण पूर्ण टॉपिक शिकवत होतो त्यावेळी. एस एम टी डब्ल्यू क्वेश्चन मार्क केला, एफ एस ऑप्शन दिल्यात, ए टी एस ई बरोबर. यामध्ये कोणतीच लिंक बसत नाही, हे आपल्याला वारांचे नाव आहे इंग्लिशमध्ये. ठीक आहे, संडे मंडे ट्यूजडे वेन्सडे इथं थर्सडे येईल, म्हणजे थर्सडेचा टी म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड. तसं तुम्हाला मंथचे पण नाव येऊ शकतात, जानेवारी जे एफ एम असं येऊ शकतं, ए आणि क्वेश्चन मार्क देऊ शकतो, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल, मग इथं काय येईल, परत एम येईल बरोबर, असं पण तुम्हाला देऊ शकता. हा पडलाय राज्यसेवा पूर्व 11 पडलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सातवा हा पडलेला PSI मुख्य 2014, PRT द क्वेश्चन मार्क केलेला आहे. परत BDF HJL NPR आणि हे 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. आता इथं बघा, याच्यावरून याची तर लिंक लागत नाही, पण इथं बघा B2 D4 F6, त्यानंतर H किती नंबरला आहे, 8, J नंबर 10 12, म्हणजे इथं काय केलेलं आहे, 2 4 6 8 10 12, म्हणजे इथं 14 N 16 18, म्हणजे इथं पण तसंच केलेलं असेल बरोबर. पी किती नंबरला आहे, 16, त्यानंतर 18, त्यानंतर टी 20 नंबरला आहे बरोबर. मग इथं काय येईल, 22 24 आणि 26 नंबरचे लेटर येतील बरोबर. 22 नंबरला काय येतं, व्ही, 24 नंबरला एक्स आणि 26 नंबरला झेड, म्हणजे इथं काय येईल, व्ही एक्स झेड. ज्यांनी काय केलंय, एक लेटर सोडून एक लेटर घेतलेला, पी घेतला, क्यू सोडला, आर घेतला, एस सोडला, म्हणजे प्लस 2 केलेला आहे बरोबर. इथं काय येईल आन्सर आपलं, व्ही एक्स झेड, व्ही एक्स झेड फर्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, STI मुख्य 2013 पडलेला आहे. AGMSY 5 लेटरचा आहे क्वेश्चन सिरीज. CIOUA EKQWC इथं क्वेश्चन मार्क दिलाय, IOUAG आणि हे खाली 4 ऑप्शन दिले. आता इथं बघा, 5 लेटर्स आहे, इथं पहिल्याचा पहिले संबंध ठेवला, यांनी किती आहे, एक किती आहे, एक, सी 3 नंबरला आहे बरोबर, म्हणजे प्लस 2, सी नंतर परत ई, प्लस 2, 5 नंबरला आहे बरोबर. त्यानंतर पुढं प्लस 2 केल्यानंतर किती येईल, मग ई नंतर परत इथं काय येईल, जी येईल बरोबर. सेकंडचा सेकंड सी, जी आय काय येतं, जी किती नंबरला आहे, 7 नंबरला आहे. आय किती नंबरला आहे, 9 नंबरला, इथं प्लस 2 केलेला आहे बरोबर, इथं प्लस 2. परत के नंतर इथं प्लस 2, के नंतर काय, एल सोडला, एम, म्हणजे इथं काय येईल, एम येईल बरोबर. त्यानंतर एमचा एम एन ओ इथं पण प्लस 2 केलेला आहे. एसचा विचार केला, एसचा युशी, तर इथं पण प्लस 2 केलेला आहे, STU. आणि वायचा YZA, म्हणजे इथं पण प्लस 2, म्हणजे प्रत्येक ह्याला प्लस 2 केलेला आहे यांनी बरोबर. मग ह्याच्यावरून प्लस 2 केलं तर क्यू नंतर क्यू आर एस, म्हणजे इथं काय येईल, एस येईल बरोबर. डब्ल्यू नंतर WXY, म्हणजे इथं काय येईल, वाय बरोबर. आणि परत इथं सी नंतर डी सोडला ई, म्हणजे आपला आन्सर काय येईल, GMSYE. कुठं आहे, GMSYE इथं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन हा पडलेला ASO मुख्य 2015 पडलेला क्वेश्चन. हा DINSEX BGLQV CHMRO आणि क्वेश्चन मार्क केलेला आहे. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, 5 लेटर सिरीज आहे बरोबर. पहिल्याचा पहिले संबंध बघा, इथं किती आहे, -2, डी 4 नंबर आहे, बी 2 नंबर आहे, -2 केलेला आहे, परत बी नंतर सी प्लस 1 केलेला आहे बरोबर. त्यानंतर परत प्लस 2 -2 करायचंय परत ह्यानंतर, सी नंतर -2 केल्यानंतर काय येतं, इथं ए येतंय बरोबर. पहिलं लेटर ए आलं, आता सेकंडचा विचार करा, IG, आय कुठं आहे, इथं आय 9 नंबरला आहे, जी किती नंबरला आहे, 7 नंबरला आहे, त्यानंतर एच किती नंबरला आहे, 8 नंबरला आहे, म्हणजे इथं पण तसंच केलेला आहे, पहिल्यांदा -2 केलेला आहे, परत इथं प्लस 1 केलेला आहे,
आणि इथं परत मायनस टू केलेलं आहे. याच्या नंतर मायनस टू केल्यानंतर काय येतंय, एफ येतंय, म्हणजे इथं काय येईल, एफ. ठीक आहे, असंच प्रत्येक लिटरचं करायचं आहे. पहिल्यांदा मायनस टू परत प्लस वन आणि परत मायनस टू. आता इथं मायनस टू एमचं मायनस टू केलं तर काय येईल, इथं के येईल बरोबर. परत आरचं मायनस टू केलं तर काय येईल, आर कुठे, आर, आरचं मायनस टू पी येईल बरोबर. आणि डब्ल्यूचं मायनस टू केलं तर डब्ल्यूचं मायनस टू यू येईल. म्हणजे याचा आन्सर काय येईल, ए एफ के पी यू. ऑप्शन नंबर चार, ए एफ के पी यू हा पडलेला आहे ए एस ओ मुख्य 2015. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वन सेवा पूर्व 2018 पडलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 10, यू आय पी एफ यू आर एच ओ टी के एम व्ही आणि क्वेश्चन मार्क केलेला आहे. हे चार ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. बघा आता पहिल्याचा पहिले संबंध, ई एफ किती प्लस वन झालेला आहे, एफ एच एफ जी एच म्हणजे प्लस टू झालेला आहे बरोबर. एफ किती नंबरला आहे, सहा. एच किती नंबरला आहे, आठ. याच्या नंतर परत के किती नंबरला आहे, अकरा नंबरला आहे. म्हणजे आठ अकरा किती प्लस थ्री केलेला आहे, म्हणजे प्लस वन प्लस टू प्लस थ्री. आता किती होईल मग, प्लस फोर येईल बरोबर. मग के नंतर के किती नंबरला आहे, आता हा अकरा नंबरला आहे. प्लस फोर केलं किती येईल, पंधरा. पंधरा नंबरला कोणतं लेटर आहे, आता ओ आहे बरोबर. म्हणजे इथं काय येईल, पहिलं लेटर ओ येईल बरोबर. सेकंडचं बघा, वाय आणि व्ही, वाय किती नंबरला इथं, पंचवीस नंबरला आहे. व्ही किती नंबरला, सॉरी यू किती नंबरला आहे, एकवीस नंबरला. यू नंतर ओ किती नंबरला आहे, किती, पंधरा नंबरला आहे बरोबर. हे तर कितीचा फरक आहे, चारचा फरक आहे बरोबर. हे तर कितीचा फरक आहे, मायनस चार केलंय इथं, इथं किती केलंय, मायनस सहा केलंय. ओ नंतर परत काय आहे, एम आहे. एम कुठं आहे, तेरा आहे बरोबर. एम कुठं, एम तेरा बरोबर. पंधरा तेरा किती होतं, इथं मायनस टू केलेलं आहे बरोबर. मग इथं विचारले पहिल्यांदा मायनस फोर मायनस सिक्स मायनस टू, मग आता परत मायनस फोर होणार. इथून जर मायनस फोर केलं तर तेरा मायनस फोर किती येईल, इथं नऊ येईल बरोबर. मग नऊ, नऊ नंबर लेटर कोणता आहे, आय आहे. म्हणजे इथं काय येईल, ओ आय. ठीक आहे, थर्ड लेटर बघा, पी आर. पी किती नंबरला इथं, सोळा नंबरला. आर किती नंबरला, अठरा नंबर. पी सोळा नंबर, आर अठरा नंबर. म्हणजे इथं किती केलेला आहे, प्लस टू केलेला आहे बरोबर. आर नंतर परत टी, आर नंतर टी परत प्लस टू केलेला आहे. टी नंतर परत व्ही, टी यू व्ही. म्हणजे इथं प्लस टू, म्हणजे इथं प्लस टू प्लस टू प्लस टू केलेला आहे बरोबर. मग व्ही नंतर प्लस टू केल्यानंतर काय येईल, व्ही नंतर डब्ल्यू सोडला, एक्स येईल बरोबर. म्हणजे ओ आय एक्स, ओ आय एक्स. ऑप्शन नंबर वन, ओ आय एक्स बरोबर. मित्रांनो, जवळपास मी सर्व क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. एक क्वेश्चन जो एस टी आय मुख्य, एस टी आय मुख्य 2012 पडलेला आहे, तो मी मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा बेसिक कन्सेप्ट अल्फाबेट सिरीजच्या बेसिक कन्सेप्ट आणि टाइप कव्हर करत होतो त्यावेळी मी हा क्वेश्चन त्यात घेतलेला आहे. तो क्वेश्चन त्यातून तुम्ही बघू शकता. अपूर्णांकाच्या श्रेणीतला हा क्वेश्चन आहे जो मी त्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड.